मंडळी स्टार प्रवाहावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत नुकतंच गौरीचं लग्न पार पडलं. गौरीचा हा लग्न सोहळा अत्यंत गंभीर आणि प्रचंड गोंधळाचा असला तरी पडद्यामागे मात्र कलाकारांची धम्माल मस्ती सुरू होती आणि त्याचेच हे काही व्हिडिओ आणि फोटो आहेत. मंडळी, गौरीच्या या लग्नात प्रचंड गोंधळ झाला, म्हणजेच कहाणीमध्ये एक नवीनच ट्विस्ट आला. गौरीचे लग्न होणार होते एका वेगळ्या व्यक्तीबरोबर, पण झाले दुसऱ्याबरोबरच. अर्थात या मालिकेच्या मुख्य अभिनेत्याबरोबर गौरीचे लग्न झाले. या मुख्य अभिनेत्याचं नाव आहेत मंदार जाधव. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मंदार हा जयदीप शिर्के पाटील या नावाचे पात्र साकारतोय. मालिकेत जयदीप हा परदेशी शिकलेला मुलगा, अन्यायाविरुद्ध तो नेहमी उभा राहतो असंही मंदारचं पात्र आहे. त्याने या अगोदर श्री गुरुदेव दत्त या मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारली होती आणि त्याचेही खूप कौतुक झाले होते. आताही त्याची जयदीपची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सध्या जयदीप आणि गौरी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. मंडळी, या मालिकेत गौरीचे पात्र अभिनेत्री गिरिजा प्रभू ही साकारते. या अगोदर गिरिजा ही जी युवावरील डान्सिंग क्वीन या स्पर्धेत झळकली होती. अभिनेत्री गिरिजाचा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील तिचा गौरीच्या रूपातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय. विशेषतः या मालिकेत गौरीच्या लग्नाच्या वेळेस तिचे नवरीच्या रूपात काढलेले काही फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. मंडळी, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत इतरही काही प्रसिद्ध कलाकार झळकत आहेत. यात अभिनेत्री वर्षा उसगावकर, माधवी नेमकर, मीनाक्षी राठोड, तसेच अभिनेते सुनील गोडसे, गणेश रेवडेकर, संजय पाटील, कपिल होणराव इत्यादी हे प्रसिद्ध कलाकार या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेचं शीर्षक गीत कार्तिकी गायकवाड हिने गायलं आहे. तर या मालिकेची निर्मिती केली निर्माता निग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे विजनने. मंडळी, सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहेत आणि त्यामुळेच ही मालिका सध्या स्टार प्रवाहावरील नंबर 1 मालिका बनली. तर मंडळी, ही मालिका तुम्हाला कशी वाटली ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा. मिस्टर भिकारी पीछे पीछे तू पण ये बाय मिसेस भिकारी. नव्हतं तर किती हाल झाले रस्त्यावर आलो. काय पैसे काय